कोण होईल पुण्याचा खासदार? वसंत मोरे, मुरलीधर मोहोळ, ते लाईट लोक आहेत, घरचे लाईट लोक आहेत, पण धंजेकरी डॅशिंग मॅन. 1000 रुपयाला सिलेंडर झाले, जागणार कसं? 1000 रुपयात वागताय का? नाही नाही, 400 पार काय, आता त्यांचे 200 पार पण नाही होणार. सुसंस्कृत पाहिजे खासदार, कारण खासदार स्वतःची घरं भरणारा नाही पाहिजे. निहल निमगिरे, महाटॉक्स मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. कोण होणार पुण्याचा खासदार? आता पुण्यामधील आपण स्वारगेट परिसरात आहोत आणि इथल्या जनतेचा कोणाला कौल जातोय. पुण्यामध्ये सध्या तिरंगी लढत होणार आहे. वसंत मोरे, मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर, काय म्हणती पुण्याची जनता कोणाला देते कौल स्वारगेट मधील जनता? आपण पाहूया कोण होईल पुण्याचा खासदार. सध्या तर रवींद्र धंगेकर जास्त वाटायला लागतो. तुम्हाला काय वाटतं काका? रवींद्र धंगेकर का बरं? त्यांचं काम चांगलं आहे. काम चांगलं आहे. तुमचं काय काम केलं? भरपूर काम केले, काय सांगायचं, काम केले. त्यामुळे रवींद्र धंगेकर. मुरलीधर मोहोळ पण महापौर राहिलेले आहेत आणि वसंत मोरे देखील काम करतात सर्व. नाही पण आमचे धंगेकर भाऊ. वसंत मोरे का बरं? का? कारण त्यांनी कातरातलं पण काय सुधारणा केलेल्या आहेत. मुरलीधर मोहोळ का बरं? कारण का तो मोदीच्या कामगिरीबद्दल आणि त्याच्या ह्याच्यामुळे सगळ्यांचं मत मोदीमुळेच आहे. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना मुरलीधर मोहोळनी द्यावं. आणि आत्तापर्यंत महापौरची जी कामं त्याने केली पुण्यामध्ये, उत्कृष्ट कामं केलेली आहे, त्याच्याबद्दल आम्हाला कुठली शंका नाही. आणि मुरलीधर मोहोळच निवडून येणार ही 100% आम्हाला गॅरंटी आहे. आता वसंत मोरे हा कात्रजपूरचा होता, मनसेमध्ये होता, आणि रवींद्र धंगेकर हा कसब्यामध्ये होता, आणि मुरलीधर मोहोळ हा सगळा महापौर होता पुण्याचा, त्याच्यामुळे जास्त त्याचं अट्रॅक्शन आहे. शाळेतल्या मुली देखील आहेत, त्यांना काय वाटतं आपण बघू वर जरा. काय सांगशील, तुला माहिती आहेत का रवींद्र धंगेकर, मुरलीधर मोहोळ, वसंत मोरे कोण? हो माहिती आहे. पुणेकरच्या तर मतासाठी उभे राहिलेले आहेत ते. आमच्या मताने रवींद्र धंगेकर आम्हाला वाटतात पुणेकरांचे चांगले नेमणूक मत त्यांना भेटा वगैरे. अच्छा, तुझ्या घरी होती का काय चर्चा मतदानाची? नाही, एवढं होत नाही कारण की घरात कोण नसतं. तुला काय वाटतं कोण येईल? रवींद्र धंगेकर. पुण्यामध्ये धंगेकर साहेबच पाहिजेत. आम्हाला वाटतंय त्यांच्यावरनी प्रगती होणार, आमच्या अडीअडचणी दूर करतात ते. ते साधारण मोहोळ त्यांच्या मागं पक्षाची ताकद आहे, परंतु दुसरे जे उमेदवार आहेत काँग्रेस पक्षाचे, रवींद्र धंगेकर साहेब हे डॅशिंग माणूस आहे, एक झाडशी माणूस आहे. आणि मोरे साहेबांचं काय सांगता येत नाही, पण डॅशिंग माणूस आहे ते यायला पाहिजे. आणि आमच्या स्वारगेट चौकातली जी मागणी आहे वाहतुकीची, आणि आमचं तिथे त्या ठिकाणी ते घोड्याचं शिल्प काढून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराज दिसले पाहिजे, त्याकरता आम्ही धंगेकर साहेबांना रिक्वेस्ट केलेली आहे. आणि धंगेकरही आमची मागणी पूर्ण करतील आणि पुणे शहराचा लौकिक महाराष्ट्रात जाईल, कारण तो घोडा काढून त्या ठिकाणी धंगेकरांच्या माध्यमातून शिवशिल्प तयार होईल. त्यामुळे धंगेकर यायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. डेसिक मागणी ते लाईट लोक आहेत, घरचे लाईट लोक आहेत, पण धंगेकरी डॅशिंग मॅन. ह्या वेळेस पुण्याचा खासदार रवींद्रदादा धंगेकर नक्की होणार. कारण की आता मी तर बाहेरचा, मी छत्रपती संभाजीनगरचा आहे, पण पुण्यामध्ये आता मला झाले 1.5 वर्ष. मी बघतोय रवींद्रदादा धंगेकर यांचा जनसंपर्क खूप छान आहे ग्राउंड लेवलचा. लोक आम्हाला रवींद्रदादा धंगेकर यांचंच नाव शक्यतो सांगतात आम्हाला, कारण की त्यांचा जनसंपर्क खूप तगडा आहे. पुण्याची समस्या सगळ्यात मोठी, ट्रॅफिकची समस्या खूप मोठी आहे. ही ट्रॅफिकची समस्या तेवढी दूर व्हायला पाहिजे. परत आता उन्हाळा आहे, उन्हामध्ये पाण्याची समस्या सगळीकडेच आहे. धंगेकर स्वभाव चांगला आहे, लहान मोठ कामाचा माणूस आहे, लहान मोठ्यापासून ओळखतात त्यांना. पुण्याची काम होतील का? एक नंबर न बोलता. रवींद्र धंगेकर माणूस चांगला आहे, काम करणारा मनुष्य आहे, एका हाकेवर येणारा मनुष्य आहे. त्यातल्या त्यात धंगेकर मनुष्य चांगला आहे. नॅशनल पार्टी आहे, काँग्रेस पार्टी आहे. आता हा बदल परिवर्तन झालंच पाहिजे आता देशामध्ये. नाही नाही, 400 पार काय, आता त्यांचे 200 पार पण नाही होणार. रवींद्र धंगेकर होऊ शकतात. 100% मोहोळच होऊ शकतात. तुमचं मत त्यांना? हो. का बरं? कारण काम करतात ते. आणि रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे पण आहेत, त्यांचं काय काय वाटतं? त्यांची शक्यता कमी आहे. खासदाराच्या विषयी आज महागाईचा भ्रष्टाचार झालेला आहे, गोरगरिबाचं जगणं मुश्किल झालंय, महागाईचा आगडोम झालेला आहे. तुम्ही त्याच्या संदर्भात काहीतरी विषय मांडत चला ना. आज शेतकऱ्याच्या टोमॅटोला भाव नाही, कांद्याला भाव नाही, याच्याविषयी सरकारने तिथं काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे. रस्त्याला खड्डे पडलेत, रस्त्याला खड्डे, जाणारे येणारे माणसाचे हाल होतात. पावसाळी पाऊस आलाय, आता पावसाचे दिवस चालू झालेत, रस्त्याचे फार खराबी झालेली आहे. याच्याविषयी काही चर्चा करायला तयार आहे का सरकार?
आहे का याच्याविषयी काही? पुण्यातले प्रश्न कोण सोडवल मग हे रस्त्याचे? हे रस्त्याचे सोडवणाराच खासदार या पुण्यामध्ये पाहिजे. रस्त्याचे प्रश्न असतील, गोरगरीब जनतेचे विषय असेल, दिव्यांग बांधवांच्या विषय असतील, वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे, आमचे अपंगाचे प्रश्न भरपूर आहेत, ते सोडवणारा खासदार पुण्यामध्ये नाही आहे. आतापर्यंत काही सुटले नाही ना. आज अपंगाचं जगणं मुश्किल झालंय, हजार रुपयाला सिलेंडर झालंय, जगणार कसं? हजार रुपयात मागताय का? मागताय का? घर चालतं का हजारामध्ये? महागाईचा भस्मासूर झालाय, गरीब गरीबाचं जगणं फार मुश्किल झालंय. अरे लाख लाख रुपये गाड्यांना टॅक्स आहे, हे आणि एसटी महामंडळाने तिकडे मार्द तिकीट केले, त्यांच्याविषयी काय आहे का? सुसंस्कृत पाहिजे खासदार, कारण खासदार स्वतःची घरं भरणारा नाही पाहिजे. धनगेकर रवींद्र धनगेकर, काम करतो चांगले असे म्हणजे धनगेकर वाटतो तुम्हाला 100% पुण्यात लागणार का? आवडीचा माणूस आहे, जो काम करणारा माणूस आहे आणि जरा जास्त वळखते त्याला. रवींद्र धनगेकर यावेत, कारण का त्यांचं कार्य चांगलं आहे पुण्यासाठी, त्यांच्या वार्डसाठी ते उमेदवार कॉर्पोरेशनपासून काम करत आलेले आणि तळागाळात त्यांची पोच आहे. सर्वसामान्य जनतेला माझं आव्हान आहे, काम करणाऱ्या खासदाराला मतदान करा.